एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. मुलींचं रक्षण करण्याची गरज आहे, आता मुलांचं सुद्धा रक्षण करण्याची गरज आहे. मी काही कुटुंबांना भेटलोय, त्यात 430 जास्त लोक होती. ते त्यांना शरीराचं ज्ञान द्यायचे, त्याला लैंगिक शिक्षणाचं स्वरूप न देता. गैरव्यवहार घडतायत अनेक स्तरांवर, फसवणूक होते, त्यांना इंटरनेटवर विचित्र माहिती मिळते. हे एका समंजस प्रकारे कसं हाताळायचं हे सांगितलं गेलं पाहिजे. तुमच्याबद्दल असं म्हटलं जातं की सद्गुरू जगातल्या कुठल्याही विषयावर बोलू शकता. तुम्ही आजकाल लैंगिक शिक्षणाबद्दल बोलताय आणि कसं. मी नाही बोलत आहे, कोणीतरी सिनेमा काढलाय. बरोबर, मला वाटतं OMG 2. तर याबद्दल काहीतरी सांगा, हे किती महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. हे पहा, ही अशी संस्कृती होती जिथे कुटुंब म्हणजे. मी पाहिलंय, माझं कुटुंब नाही पण मी काही कुटुंबांना भेटलोय. जेव्हा मी तिथे गेलो होतो तेव्हा 430 जास्त लोक होते एका कुटुंबात, एका मोठ्या घरामध्ये, गोकर्णामध्ये, कर्नाटकात. मी त्यांच्यासोबत 3 होतो. अगदी विलक्षण अनुभव होता हे बघायला की ते कसं काम वाटून घेतात, कसं सगळं काही करतात. आणि एक मनुष्य, तो जे काही म्हणतो त्यानुसार सगळे वागतात. आजकालच्या छोट्या कुटुंबांमध्ये तुम्ही असं जगण्याची कल्पनाही करू शकत नाही, पण ते सगळे तसेच जगले. लहान मुलांना 12-15 होईपर्यंत आपले आई वडील कोण आहेत हेच माहीत नसतं. ते नुसते इकडे तिकडे धावत असतात. जेव्हा ते असे वाढतात, मुलांची काळजी घ्यायला अनेक पुरुष होते, मुलींसाठी अनेक स्त्रिया होत्या. ते त्यांना शरीराचं ज्ञान द्यायचे, त्याला लैंगिक शिक्षणाचं स्वरूप न देता, अगदी सहजपणे जीवनाचा एक भाग म्हणून. कारण कुटुंबामध्ये इतके लोक असतात, मुलींचं रक्षण करण्याची गरज आहे, आता मुलांचं सुद्धा रक्षण करण्याची गरज आहे दुर्दैवाने. पण त्यावेळी मुलींना सुरक्षित ठेवायची गरज होती, त्यामुळे त्यांना याचं शिक्षण दिलं जायचं की त्यांचं शरीर कसं आहे, त्यांनी कसं वागलं पाहिजे, त्यांनी काय केलं पाहिजे, त्यांनी कुणाला काय करू देऊ नये. ह्या सगळ्या गोष्टी साहजिकच आज्या आणि इतर जणी ह्याबद्दल बोलायचे. जर आई आपल्या मुलीशी ह्या गोष्टींबद्दल बोलायला लाजत असेल तर काकू, आजी आणि असे सगळे होते जे सहज त्यांच्याशी बोलायचे. तर हे स्वाभाविकपणे घडत होतं. असंही 14-15 किंवा जास्तीत जास्त 16 त्यांचं लग्न होत होतं. तर जे काही त्यांना माहीत असायला पाहिजे ते त्यांना कळायचं. तर जीवन अशा प्रकारे चालत होतं. पण आज आपण अशा जागी पोहोचलोय जिथे सगळ्यांनी स्वतःला शिक्षित केलं पाहिजे. ह्याचा अर्थ कमीत कमी 23-24 तर ते कदाचित 12-13 असताना वयात आले असतील. पण अजूनही 10-12 अंतर आहे जिथे त्यांच्यातले अनेक जण स्वतःहून ह्या गोष्टी समजू शकणार नाहीत. तर कुणीतरी त्यांना सांगितलं पाहिजे, कुणी सांगायला पाहिजे. आता कुटुंब अगदी छोटी असतात, फक्त आई आणि वडील असतात, आणखी कुणीच नाही. आणि त्यांना त्यांची कामं असतात. आणि मुख्य म्हणजे त्यांना ह्या गोष्टी योग्य प्रकारे कशा सांगायच्या ते कदाचित जमणार नाही. त्यांना कदाचित खूप लाज वाटेल आणि मुलाला कदाचित खूप लाज वाटेल. जर ते अशा गोष्टी बोलले तर त्यांना कदाचित एकमेकांकडे बघताही येणार नाही. भारतीय संस्कृतीत हे अजूनही असं आहे. आणि मुख्य म्हणजे सगळी लग्न जी होत होती ती अरेंज मॅरेज असल्याने आई वडील आधी माहीत करून घ्यायचे की ते कोण आहेत, काय आहेत, आणि मग लग्न ठरायचं. आणि त्या विश्वासाने मुलगा मुलगी त्यात जायचे, अगदी मुलाला एकदाही न पाहता. मला माहितीये माझे अनेक काका मुलीला एकदाही न पाहता लग्न करायला तयार झाले, कारण त्यांना विश्वास होता. जर त्यांना सांगितलं की मुलगी चांगली दिसणारी आहे म्हणजे आहे, मुलगी चांगली आहे म्हणजे चांगली आहे, संपलं. कारण त्यांना वाटायचं की आई वडिलांची निवड आपल्यापेक्षा चांगली असेल. पण आता आपण त्या काळामध्ये जगत नाही आहोत. आता ते 12-13 होईपर्यंत ते ऑनलाईन असतात, त्यांचे सोशल मीडियावर मित्र असतात, सर्व प्रकारच्या गोष्टी. गैरव्यवहार घडतोय अनेक स्तरांवर, फसवणूक होतीये. आत्ताच त्यांनी हा कायदा आणलाय. कुठल्याही प्रकारची फसवणूक जर तुम्ही केली तर 10 कैद आहे. तर आपण ज्या काळात जगतोय त्यासाठी हे गरजेचं आहे. कदाचित आणखी 50 आपल्याला ह्या गोष्टींची गरज लागणार नाही, पण आत्ता सध्या आपल्या समाजाला ह्याची गरज आहे. कारण ही अगदी पहिलीच पिढी आहे, फसू शकणारी पिढी आहे, जी बाहेर अशा जगात पाऊल टाकते ज्याबद्दल त्यांना पूर्णपणे माहीत नाही आहे. एका अशा जगात, एका ठराविक रचनेमधून एका पूर्णपणे खुल्या रचनेमध्ये, म्हणून पुष्कळ गैरव्यवहार होत आहेत. तर ह्या सगळ्याचा विचार करून मुलामुलींना त्यांच्या शरीराबद्दल ज्ञान देणं की तुमच्या शारीरिक क्रिया काय आहेत, तुम्हाला जे वाटतंय ते का वाटतंय आणि ते योग्य प्रकारे कसं हाताळायचं, जे तुमच्यासाठी आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी योग्य असेल हे सांगायची गरज आहे. अन्यथा ते सगळ्या प्रकारच्या विचित्र गोष्टी करतील. मुख्य म्हणजे स्वतःला दुखावून घेतील, अपराधी भाव येईल, त्रास होईल, या सगळ्या गोष्टी होतील. मला वाटतं की कुठल्याही प्रकारचं शिक्षण हे चांगलं शिक्षण आहे. ज्या कशाची गरज आहे त्याचं तुम्ही त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, नाहीतर ते कसं घडून येईल.
कुठल्या स्वरूपात ते शिक्षण द्यायचं ती पद्धत काळानुसार बदलत जाईल. आत्ता सध्या ही जबाबदारी आली आहे शाळांवर, कारण कुटुंब पूर्वी एवढी मोठी आणि संघटित नाही आहेत. आता कुटुंबात फक्त 2 किंवा 3 किंवा 4 लोक आहेत, म्हणून तिथे ह्या प्रकारच्या गोष्टी करणं अवघड आहे. त्यांनी त्या प्रकारचं नातं निर्माण केल्याशिवाय अनेक पालक ते करतायत, पण ते सगळ्यांसाठी शक्य नाही आहे. म्हणून मला वाटतं की ही जबाबदारी नक्कीच शिक्षण संस्थेवर आली आहे, पण त्याचवेळी ह्या अशा गोष्टी आहेत ज्या मुलामुलींना अशा व्यक्तीने सांगितलं पाहिजे ज्यांच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. कुणी भलतीच व्यक्ती ज्यांना मुलांचं काही घेणं देणं नाही आहे, जर त्यांनी जाऊन ह्या गोष्टी सांगितल्या तर मला नाही वाटत ते काम करेल. तर शाळांमध्ये अशी लोकं तयार करणं ज्यांच्यावर मुलं मुली विश्वास टाकू शकतील की त्यांना त्यांच्याशी ह्या गोष्टी बोलता येतील आणि मुलं त्यांना बरोबर प्रश्न विचारू शकतील, मला वाटतं एक चांगली परिस्थिती निर्माण करण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. खास करून मुलींसाठी एक सुरक्षित वातावरण निर्माण करायला, त्यांच्या पौगंडावस्थेत आणि जे अनेक आजार पसरू शकतात त्या दृष्टीने सुद्धा सुरक्षा निर्माण करायला. नाहीतर त्यांना सगळी विचित्र माहिती मिळते, ते ऑनलाईन सगळं काही शिकतायत आणि जो कोणी त्यांचं मार्गदर्शन करतो त्या मार्गाने ते जातं. म्हणून एका जबाबदार व्यक्तीने हे सांगितलेलं चांगलं, जरी तुम्हाला ती व्यक्ती आवडत नसेल, निदान त्या व्यक्तीने जर चूक केली तर तुम्ही त्याला जबाबदार तरी धरू शकाल. ऑनलाईन तुम्ही कुणालाही जबाबदार धरू शकत नाही, पण ह्याची समाजात गरज आहे. कारण आपला समाज अशा एका टप्प्यावर आहे की ही स्त्रियांची पहिली पिढी आहे जी घराच्या बाहेर पडते कामासाठी. त्यांना ह्याबद्दल शिक्षण देण्याची गरज आहे. त्या कदाचित प्रौढ असतील, पण तरीही त्यांना जग कसं काम करतं ह्याबद्दल काहीच पत्ता नाही आहे आणि त्यांना खूप सहजपणे फसवलं जाऊ शकतं, जे की अगदी दररोज घडतंय. आणि लहान मुलींना कदाचित जास्त माहिती आहे मोठ्या मुलींपेक्षा, कारण कदाचित त्यांच्याकडे जास्त माहिती मिळवण्याची साधनं आहेत. मला वाटतं की ह्याची अत्यंत गरज आहे स्त्रियांच्या सुरक्षेसाठी, तरुण मुलांकडून जबाबदार वागणुकीसाठी. ह्या सगळ्या गोष्टी, असं नाही आहे की सगळं काही ठीक होईल, पण नक्कीच फायदा होईल जर आपण त्यांना ह्याबद्दल शिक्षण दिलं तर. ह्याबद्दल लपंडाव घेऊन ते भलतीकडून ते शिकण्याऐवजी